नमस्ते दोस्तों। जी हाँ, मैं हूँ जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी। और महाराष्ट्र में होम्योपैथी अनुसंधान संस्थान का पहला अस्पताल खारघर में शुरू किया गया। जी हाँ, केंद्रीय होम्योपैथी अनुसंधान संस्थान के तत्वाधान में, आयुष मंत्रालय के तत्वाधान में महाराष्ट्र में सहभागी होम्योपैथी अनुसंधान संस्थान का पहला अस्पताल खारघर में शुरू किया गया है। आयुष अस्पताल के निर्देशानुसार संबंधित अस्पताल का वाह्य रोगी विभाग यानी ओपीडी स्थापित किया गया है ताकि मरीजों को असुविधा ना हो। सिडको ने केंद्र सरकार के निर्देशानुसार नियोजित निर्माण कार्य को पूर्ण कर लिया है। यहां मरीज 20 रुपये शुल्क देकर इलाज करा सकेंगे। आयुष अस्पताल के प्रभारी अनुसंधान अधिकारी के रूप में डॉक्टर रमेश बावस्कर से बातचीत हुई। आइए देखते हैं क्या हुई। एक्चुअली केंद्रीय होम्योपैथी संशोधन संस्था, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या आधिपत्याखाली क्षेत्रीय होम्योपैथी अनुसंधान संस्थान, विभागीय होम्योपैथी अनुसंधान हे केंद्र सुरू झालेलं असून, ॲक्च्युली हे मुंबईमध्ये 30 ते 35 वर्षापासून कार्यरत असून, इथं येण्याच्या अगोदर आम्ही बेलापूर CBD सेक्टर 9 कमीत कमी 10 होतो, त्याच्या अगोदर अंधेरी इथे काही वर्ष होतो आणि आता आम्ही स्वतःच्या वास्तूमध्ये इथं प्रवेश केलेला आहे। आणि हे आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे ही वास्तू बांधण्यात आलेली असून, येथे जे काही लोक येतात ज्यांच्यावर आपण असाध्य रोग किंवा इतर जुन्याट रोग ज्याला म्हणतात किंवा सर्वसाधारण आजार यांच्यावर आपण उपचार करतो आणि कमीत कमी उपचार शुल्क म्हणून 20 रुपये घेतले जातात। परंतु जे काही लोक पेमेंट किंवा पैसे देऊ शकत नाही, 20 रुपयेसुद्धा जे बिलो पॉवर्टी लाईन आहे अशा लोकांसाठी आपण मोफत उपचार करतो। तर पैसे ही संकल्पनापेक्षा लोकांपर्यंत पोहोचवणे आयुष ह्या पॅथीला किंवा आयुष ट्रीटमेंटला लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक आमचं प्रमुख कर्तव्य आहे।